नमस्कार, मी गोविंद शेळके. आम्ही जो विषय तुमच्या समोर घेऊन आलोय तो जितका दुर्लक्षित आहे तितकाच संतापजनक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. द ग्रेट मराठा अशी ओळख असलेल्या महादजी शिंदे यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णा देवी यांची ही समाधी आहे. बीडच्या नांदूर घाट मध्ये ही समाधी आहे. खर तर महादजी शिंदे यांच्या एकूण 9 पत्नी होत्या, त्यातल्या अन्नपूर्णा बाई ह्या पहिल्या पत्नी होत्या. आणि या पहिल्या पत्नींचं निधन हे नांदूर घाट मध्ये झालं होतं, ज्याला यापूर्वी नंदीग्राम असं म्हणून संबोधलं जायचं. नांदूर घाट मध्ये यायचं कारण असं होतं की महादजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा देवी हे दोघं जण तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. आणि येत असताना नंदीग्राम म्हणजे नांदूर घाट मध्ये आले आणि नांदूर घाट मध्ये आल्यानंतर अन्नपूर्णा देवी या आजारी पडल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आणि ही त्या समाधी आहे. नांदूरघाट हे गाव आहे, नंतर बाजारतळा आहे, बाजूला मोठी बाजारपेठ आहे, अगदी शहराच्या मधोमध असं हे समाधी आहे. मात्र या समाधीच्या आजूबाजूची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर अगदी संताप यावा इतकी वाईट आहे. कारण की या समाधीला खेटूनच एक नाला आहे. या ठिकाणी पुरातत्व विभागाने काम सुरू केलं होतं असं यापूर्वी सांगण्यात येतं, मात्र ते कुठलंही काम आतापर्यंत झालेलं नाही. या समाधीवरती अक्षरशः झाडं उगवल्यात. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडनं सुद्धा या संदर्भामध्ये अद्याप कुठलंही काम झालेलं नाहीये आणि त्यामुळं हे समाधी स्थळ याचं संवर्धन होत नाहीये. आणि या संदर्भामध्ये यापूर्वी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पाठपुरावा केलाय, मात्र शासनाकडनं ना यासाठी कुठले पावलं उचलले गेले ना शिंदे घराण्याकडनं कुणी पुढे यासाठी बोलण्यासाठी आलं. काय नेमकं गावकऱ्यांचा या संदर्भातला अभ्यास होता? गावकरी विशेषतः पावा जोशी नावाचे एक स्वातंत्र्य सैनिक नांदूर घाट मधले होते, ज्यांनी मागच्या अनेक वर्षापासून यासाठी पाठपुरावा केला होता. केवळ महाराष्ट्र सरकारकडेच नाही तर महाराष्ट्र सरकार सोबतच ग्वाल्हेर मध्ये असलेल्या शिंदे घराण्यांसोबत देखील त्यांचा पाठपुरावा आतापर्यंत चालू होता. आता त्यांचे चिरंजीव कृष्णा जोशी हे काम करतायत. हे सगळे पत्र आहेत आणि मला वाटतं हे पत्र आपण हे पत्र सूर्यदेव शहानोला पाठवलेलं होतं, म्हणजे 96 पासूनचा हा सगळा पत्रव्यवहार आहे. या पत्रव्यवहारानुसार ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडे सुद्धा याची माहिती देण्यात आली होती, मात्र त्या संदर्भातली कोणतीही कारवाई झाली नाही. आणि अशा आज भग्न अवस्थेमध्ये ते समाधी स्थळ आहे. विशेष म्हणजे बाजूला असलेलं जे मंदिर आहे ते मंदिर सुद्धा महादजी शिंदे यांनीच त्या काळामध्ये बांधलं होतं. आता ते मंदिर सुद्धा गावाच्या मधोमध असल्यामुळे त्या ठिकाणी रेलचेल असते, लोक दर्शनासाठी येतात, मात्र या समाधीची अतिशय दुरावस्था असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आपण कृष्णा जोशी यांच्याकडनं जाणून घ्या काय नेमकं पाठपुरावा होता आणि त्यानंतर तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळाला होता. आपण अधिसूचना भाग 4 महाराष्ट्र शासन राजपत्रित April 27, 2000 वैशाक्षिक 1992 495 किती असे किती पत्र तुम्ही पाठवले होते? जवळजवळ आपण आतापर्यंत याला 127 पत्र पाठवलेले आहेत. बर, 127 पत्रकापैकी शिंदे संविधान ट्रस्ट मधून आपल्याला फक्त त्यांची 4 पत्र मिळाली की त्यांनी सांगितले की वानवडीच्या जे क्षेत्रामधून तुम्हाला जे पत्र येते ते तुम्ही पत्रव्यवहार करा. आणि शिंशावली दर्ग्याचं आपल्याला एक पत्र आलेलं होतं, त्या पत्राचा अनुबंध इथं मांडलेला आहे, त्याच्या प्रति आपल्याकडे अजूनही आहे. त्यांनी असं सांगितलं होतं की कोणत्याही व्यक्तीला अधिसूचना राजपत्र प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत उपयुक्त स्मारक संरक्षित स्मारक असल्याचे घोषणेसह हरकत घेता येईल आणि पूर्णतः मुदत संपण्यापूर्वी अशा प्रकारची कोणती हरकत घेता येईल असे शासन विचार करीत आहे, त्यास ते पूर्ण पात्र राहतील. म्हणजे असं राजपत्रित करून, म्हणजे ज्याला आपण गॅजेट म्हणतो, ते गॅजेट आपण सन 1900 ला प्रत केलेलं आहे. याची हे सीबीआय संस्थांच्या अन्नपूर्णाबाई समाधीचे शिंदेची समाधी जी आहे हे गॅजेट मध्ये सन 2000 ला प्राप्त झालेलं आहे आपल्याला. पण या संदर्भामध्ये कधी अशी उपाययोजना झाली का? कारण आम्ही जे बघतोय की साधी पाठी सुद्धा नाहीये, म्हणजे यापूर्वी पुरातत्व विभागाला कळवल्यानंतर काही लोक आले होते, त्यांनी ते पाठी लावले ते असं कळत आहे, पण पुढे काही गेलं नाही. पुढे काही नाही, आम्ही फक्त ते 15x20 मध्ये स्वतःचं बांधकाम करून आता ते ग्राम कुणी पाळलं, कुणी काय केलं, कुणी गाडे लावले, काय केले. 15x20 मध्ये आपण स्वतः चिरे लावून सगळे अँगल वगैरे उभा करून माझ्याकडे त्याच्या प्रती आहेत, फोटो आहेत. 15x20 मध्ये आम्ही ते लोखंडाच्या ह्याच्यासहित बांधकाम केलं होतं स्वखर्चातून, आम्हाला कुठला निधी मिळालेला नाही, काही नाही काही नाही. अशा प्रकारे आम्ही याचं बांधकाम केलं होतं. आमच्या पत्रकार अमोल जाधव यांनी पूर्ण सूचित करून आज हे आपल्या सगळं माहीत आहे असं सूचित करण्यात येत आहे. बरोबर. विशेष म्हणजे या समाधीच्या संदर्भामध्ये यापूर्वी अनेक वेळा, म्हणजे केवळ
एका वेळ नाही सर, अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. अमोल जाधव हे पत्रकार आहेत ज्यांनी या गावातून याविषयी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे. अगदी बीड जिल्ह्याचे त्यावेळेसचे खासदार गोपीनाथ मुंडे असतील किंवा राजकीय नेत्यासोबतच स्थानिक प्रशासनापर्यंत आवाज उठवला गेला होता, मात्र उपयोग काहीच झाला नाही. अमोल जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. अमोल, काय नेमकं किती दिवसापासून तुम्ही याच्यावर आवाज उठवताय आणि या संदर्भात काय होऊ शकलंय का? 2007 पासून या गोष्टीवर आपण आवाज उठवत आहोत. निजामाला आपल्या तलवारीने सोयुकी पळो करणारे द ग्रेट मराठा माजी शिंदे यांची ही प्रथम पत्नी अन्नपूर्णा महाराणी अन्नपूर्णा देवी यांची समाधी. ज्यावेळेस हे प्रवासा दरम्यान या ठिकाणाहून माजी शिंदे, म्हणजे त्यावेळेस प्रवासाचं साधन हे घोडसवारी आणि पायदळ होतं, त्या टायमाला प्रवासा दरम्यान या ठिकाणी नांदूर घाट मध्ये आल्यानंतर प्रकृती अन्नपूर्णा देवी यांची बिघडली आणि त्यावेळेस त्यांचं या ठिकाणी निधन झालं. या ठिकाणी तुम्ही समोर पाहत असताना मारुती मंदिर, एक दक्षिणमुखी मारुती मंदिर उभा केलेले, त्या ठिकाणी या आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा माजी शिंदे यांनी हे मारुती मंदिर उभा केलेले. हे निधन 1792 साली अन्नपूर्णा देवी यांचं झालेले. त्यानंतर आता जर बघितलं आपण तर तुम्ही अनेक वेळा पाठपुरावा केला होता, पण याला काही सहकार्य मिळालं का? दिवंगत नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी यासाठी शासनातर्फे 7-8 लाख रुपयाचा फंड ह्या समाधीच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेला होता, परंतु स्थानिक ग्रामपंचायत किंवा स्थानिक नेते यांच्याकडून याला आडकाठी करण्यात आली आणि त्या निधीचा म्हणजे न करता निधी की या समाधीच्या भोवती बावा जोशी जे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी 1995 साली विजयराजे शिंदे यांना पत्र व्यवहार करून ह्याची सर्वस्वी माहिती दिली आणि जे पुरातन विभाग पुणेचे आहे त्यांनी याला ही अन्नपूर्णा देवीचीच समाधी म्हणून त्याचं पत्र देखील देण्यात आले आणि पुरातन विभागाच्या यांनी येऊन या ठिकाणी फक्त बोर्ड लावून राहण्याचे काम केले, दुसरे काहीच काम केले. बोर्ड कुठे आहे? आम्हाला बोर्ड पण बोर्ड स्थानिक ग्रामपंचायत यांनी ते बोर्ड देखील उठून फेकून दिलेला आहे. इतकं दुर्दैव आहे की ग्रामपंचायतने याच्याकडे कोणतंही एवढं मोठं समाधी स्थळ असताना देखील त्या बोर्ड पुरातन विभागाचा उठून फेकून देण्यात आला. 1 महिना ते 2 महिने या ठिकाणी बोर्ड लावण्यात आला, पुन्हा बोर्ड देखील गायब झालेला आणि तुम्ही या ठिकाणी पाहतात की झाडी झोडपं अतिशय खरतर बिकट अवस्था आहे. अमोल सांगतायत ते दिले त्यांनी यापूर्वी सुद्धा, आता त्याचा उपयोग काही झाला नाही आणि अशा प्रकारचे झाड उगवले. म्हणजे ती तारीख मला वाटतं 13 एप्रिल 1792 होती ज्या दिवशी अन्नपूर्णा देवींचं निधन झालं होतं आणि त्यानंतर महाजी शिंदे हे याच ठिकाणी 13 दिवस मुकामाला होते. त्यानंतरचे जेवढे काही धार्मिक विधी होते ते सगळे नांदूर घाट मध्ये पार पडले होते आणि त्यानंतर याची नोंद ग्वाल्हेरला व्हावी यासाठी इथले जोशी कुटुंबीय प्रयत्न करतायत. ग्वाल्हेरला अनेक वेळा हा पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे, मात्र स्थानिक प्रशासनाकडनं सुद्धा या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली जात नाही. खर तर इतिहास ऐतिहासिक ठेवा जतन करणं ही तुमची आमची प्रत्येकाची जबाबदारी आहे, मात्र ते दुर्दैवानं होत नाही. ज्या द ग्रेट मराठा असा उल्लेख ज्या सरदाराचा होतो, मराठा सरदारामध्ये ज्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं, त्या महाजी शिंदे यांच्या पहिल्या पत्नी, कारण महाजी शिंदे यांना 9 पत्नी होत्या, त्यातल्या पहिल्या पत्नी या अन्नपूर्णा देवी होत्या ज्यांची समाधी आज दुर्लक्षित आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ही समाधी जतन केली जाते आहे. बाजूला नाला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये तर खरं हे ऐतिहासिक ठेवा राहिला असता जेणेकरून अनेक लोकांना यातनं काहीतरी प्रेरणा मिळाली असती, पण दुर्दैव आहे की हा ऐतिहासिक ठेवा जतन होत नाही आहे, तेच वास्तव म्हणावं लागेल. धन्यवाद. पीपी माझा उघडा डोळे बघा नीट.